हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे फिरायला. आमचा दादा आहे, मोठा भाऊ सक्का. आम्ही रायगडला पहिलं फिरणार आहे, मग अलिबागला फिरणार आहे. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. दादा तिकडं बघा. चला तर सोनाली बी येणार आहे, आम्ही तिघे जण जाणार आहे. चला. हॅलो गाईज, तर आम्ही आता आलेलो आहे महाडमध्ये. महाडमधून चाललंय रायगडला. धीरे धीरे गायच. आम्ही आलेलो आहे आता रायगडच्या खाली टोकाशी. तिथं पायऱ्या आहेत, इकडं गड वगैरे आहे. आता आम्ही पैदल चालण्याची सुरुवात करणार आहे. आत्ता पोचलेलो आहे मी ते रायगडच्या खालच्या टोकाशी. आमचा दादा गायच चालू केलेला आहे आता रायगड चढायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहिला खुशी खुशी मध्ये आहे आता. खाली वर्ल्ड डेंजर आहे. दोन फिल्डर आता ही थकण्याचे घाईत आहेत. बघा गाईज, बघायला पाहिजे गाईज. आता कुठं 10% आलेले आहेत. आम्ही सोनाली थकून गेलेले आता. पण रायगड चढण्यात जी मजा आहे ती रोपवेत मजा नाही. त्यामुळं शक्यतो चालत जाऊया. चालत जायचं रायगडला. गाईज आलेलं आहे आता 25% आलेलं आहे. अजून इकडे बघा भरपूर आहे. हे दोन कार्यकर्ते दम थकले आहेत. मी पण थकलायच तसा. बघू शकताय गाईज, रायगड चालत गेल्याशिवाय मजा नाही म्हणतात ते खरं आहे. म्हणजे रायगड चालतच जायला पाहिजे असं. त्याशिवाय त्याच काय ते रायगड काय समजणार नाही. सोनाली काय बोलणार आहे घ्या. इथे एक रस्ता आहे, इथे एक आहे. ह्याचं काय रहस्य आहे मला जरा कमेंटमध्ये सांगा. दोन रस्ते आहेत. खाली बघा, इथंच आहे. एका पावलात जाते असं वाटते. पण जाताना कळते. बघा रायगड डोंगर कसा आहे. इथपर्यंत आलोय गाईज. हे जे बघा सर्कस. आमच्या दादा नेला काय दिलेलं आहे प्रेट. जवळपास निम्म्या टप्प्यावर आलेलं आहे. बघू शकताय गाईज. कसं आहे बघा गाईज. दादा का ढेपाळलाय दादा.
काय का चार्जिंग संपला तुझ रायगड काय खर नाही देवा अजून आता कर बाय बाय इसका मतलब और कुछ है भाई आले रे गाइस सोनालीचा विचार आहे की पाणी कुठून येते दगडात नाही येते सोनाली तर गाइस इथं पोचलोय आम्ही बघा चला अजून भरपूर आहे इथं काय बघा गाईज इथपर्यंत आलो आता डेंजर आहे काम गाईज इथून चालू केलेलं आहे आलेला आहे आता लास्टला राहिलेला आहे आता एक थोडा चालू आहे ठुकू ठुकू आखरी का दिसायला लागला वय चला बघा गाईज कुठं काढ तू काहीच काय काय टकमक टोक ऊन पडले जाता फोटो असते येत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी हे मंत्रिमंडळांचे वडे अष्टप्रधान मंत्रिमंडळ 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केला जायचा म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या हे धान्यांचं कोठार पोत्यानं वतली जायचं शेडीनं बाहेर काढलं जायचं पहिलं 22 फूट नंतर 20 फूट 15 फुटावरनं धान्य बाहेर काढलं जायचं नोंद केलं जायची पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची शिक्षा कबूल नाला हातपाय बांधायचं गोंत्यात भरायचं गोंत्याला गाट मारून कडे लोट केल्याचं सर टकमुक तो हे बघा एकाला दरवाजे धान्य बाहेर काढण्यासाठी खिडकीसारखा दरवाजा दिसतो बघा त्या झाडाच्या पलीकडे इथून धान्य बाहेर काढले जायचं हे दासी ओट्या राण्यांची नोकरं जायची तुम्ही आलात तोच काढा हिरकणी काढा 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात आलात की नाही हे दासी ओट्या राण्यांची नोकरं जायची समोर आपल्याला डोंगराला जाप दिसतो का होय त्याच्यावरून प्रतापगड दिसतो प्रतापगड कुठे आहे महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वरती तो पण इथून दिसतो पण क्लायमेट डणना त्याच्यामुळे दिसत नाही समोर आडवं टोक भवानी मंदिर रायगडचं एन टोक 150 फूट दरीत उतरून जावं लागतो जगदीश्वरापासून 1.5 किलोमीटर अंतर आता एक राणीचं महाल पाहूया आठ होत्या आठ गडावर साराच्या 2 बाहेर आहेत साईबाईंचं निधन राजगडावर झालं पुतळाबाई जेव्हा त्यांच्या शेवे सटराच्या खाली 5 चाडगाव हा एका राणीसाठी एक महाल असे एकाक लागून 6 महाल याच्यावर पुढे खपऱ्याचं कवल सागाचं छेद होते 1818 ब्रिटिशांनी उद्धवसेन पूर्ण जाळलेला आहे किल्ला खाली एक रोपून जाताना आडवून डोंगर बघितला असेल तुम्ही त्या डोंगराचं नाव पोटल्याचं डोंगर त्याच्यावरून तो पोटला ब्रिटिशांनी 1818 हा किल्ला उद्ध्वस्त केला 11 दिवस जळत होतो हॉल बेड टॉयलेट खिडकी आवरण्यासाठी टॉयलेट बघायचं असेल तर बघून 400 पण महाराजांचं टॉयलेट दिलं आपलं संडास दिले नाही फक्त बाथटब दिलंय एका ठिकाणी दोन दोन कसं आहे हो मग ते दोन दोन असतात पूर्वीपासूनच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी महाराजांचा प्रसिद्ध राहता राजवाडा
शेवटचे 10 वर्ष वास्तव्य या ठिकाणी केलं. महाराजांचं निधन पण याच उत्तर झालं. महाराज प्रत्यात्रा 1 किलो अंतर समाधीची त्याला आगंत आले. पहिली राजधानी राजगड 26 वर्ष जन्मस्थान शिवनेरी. हे कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या, पलीकडच्या साईडला टप्पात आंघोळ करण्याचं ठिकाण, कावडकरी कावडीनं पाण्याचे, जो चुकारपण करेल त्याला दिवसभर कावडीनं पाण्यानं लावायचे. ही बघा खांबांची जागा, 2 मजली बिल्डिंग आहे. तर दिसतो का आपल्याला हा मोठपाखाना म्हणजे स्वयंपाकघर, किचन राजवाड्याचा. किचनची ओळख बघा, उखळ खाली एक उखळ आहे बघा, हा छोटा उखळ दिसतो का, हा मागच्या साईडला दगडी चुली आहे. हे ही गॅलरी सज्जा हौपाने खाण्यासाठी ठिकाण. तुम्ही 5 मजली होते, आता 1च मजला आहे. दगड ढिले जाऊन बंद केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर लाईटचा पोल आहे, त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकणी बुरुज, हिरकणी बाळासाठी उतरून गेल्याचं ठिकाण. समोर विटांची रूम दिसते, टांगसाळ आहे, कॉइन्स राजमुद्रा होऊन छापखाना रिझर्व बँक पैसे छापायचे त्या ठिकाणी. या ठिकाणी हे विजयस्तंभ टहाणी बुरुज, ज्याच्यावर 1-7 मजली पाहणी करण्यासाठी किंवा ओपाण्याकडासाठी महाराज गड किल्ला जिंकून आला तर इथे भगवा झेंडा फडकव जायचा. आजूबाजूच्या गावांना गडकिळा कळायचं की महाराज आज विजयी झाले. तो 2 मजला हा 3 मजला पूर्वी 1-7 मजली पाहणी करण्यासाठी. या ठिकाणी खलबतखाना गुप्त चर्चा करायचं ठिकाण, की या कानातली बातमी त्या कानाचं गुप्त चर्चा करायचं ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही घ्यायची, चर्चा करायची. कुठल्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करून छान चर्चा केल्या जायच्या. कुठली लूट आणली तर ठेवलं जायची, रत्नशाळा सुद्धा असायची. या चौत्र्याचं नाव सचिवालय, दफ्तरखाना म्हणजे लेखणं काम करायचं. त्या साईडला खिडक्या आहेत, या साईडला खिडक्या आहेत, पाहणी करण्यासाठी. समोर सदर न्याय निवाडा करण्यासाठी, न्याय निवाडा करण्याचं ठिकाण. हे प्लास्टर मागून केलंय आर्कोलॉजिक डिपार्टमेंट 2001 23 वर्ष झाली. वीट बांधकाम पेशवीने केलंय. शिवकालात एवढंच बांधकाम होतं, पूर्वी लाकडे खांब आणि पैठाने कापडं जे पडदे होते. हे पहारेकऱ्यांना राहण्याचं ठिकाण. समोरची रूम दिसते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी खाली प्रचंड तलाव आहे. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आणलेलं, उरलेलं पाणी ह्याच्यात नैसर्गिक केलं म्हणून ह्याचे नाव गंगासागर तलाव दिले. अशी या गडावर 11 तलावात 84 टाक्या यातलाच दगड उत्खनन करून बांधकामाला वापरला गेला. एका दगडात 2 पक्षी मारले, पाणी साठा बंधला आणि बांधकाम पण झाले. समोर रेलिंग मला टोका एक टकमक तो कडेलोट पाई. तिथे महाराज जिजामातांचं दर्शन घ्यायला जायचे. जिजामातांचा वाडा कुठे आहे, खाली पाचडगाव. तिथून दिसतो महाराज दर्शन घेता घेता महाराजांना एक शेवक क्षेत्रधर्म होता. जोराचा वारा भरल्यानंतर तो शेवक उडत चालला. तो बोलला महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. महाराज बोलले मी वाचू शकणार नाही, फक्त माझ्या आज्ञा पाळ, छत्रपिठ पकड. त्याने महाराजांच्या आज्ञा पाळली, छत्रपिठ पकडला. जसा वारा कमी होत गेला तसं सुखरूप गावात पोहोचला. त्या गावाचं नाव निजामपूर होतं. तो माणूस उतरल्यापासून त्या गावाचं नाव छत्र निजामपूर ठेवण्यात आलं. आता छत्र निजामपूरपासून गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची आहे. गडाची गड हा 3.5 फूट अंतर चढून जा यावा लागतो. या गडाला 1460 पायऱ्या होत्या, आता 2300 पायऱ्या आहेत. वाढले त्यांना असं वाटतो 3 डोंगर पारंगण वाढले पायऱ्या छोट्या छोट्या पासून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी 1 पण म्हणजे 40 किलो असं भार, 80 किलोच्या वजनाचं सोन्याचं शासन होतं, 32 मानाचं. नेलं ब्रिटिशने, आता फक्त पंचधातूची मेटमुंगे. पुतळा 2009 मध्ये बसलाय. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे याने बसवला आहे. मेघडंबरे 1985 साली बसून म्हणजे छत्र. या ठिकाणाचं नाव राजदरबार म्हणजे राज्याभिषेकचं ठिकाण. कुठलेही कानेकोपऱ्यात जरी कुजबुजलं तरी महात्मा आवाज, जेव्हा महाराज जरी हळू बोलले तरी लोकांपर्यंत आवाज, अशी प्रतिकृती आहे या ठिकाणी. ते कशामुळं आहे तर या खडकामुळं आहे. तज्ञांची मतं 3 उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनचा खडक असावा, कुप्रतीसाठी खडक असावा. एवढा राजदरबार कोरला म्हणून तो का नाही कोरला, काहीतरी कारण आहे म्हणून ठेवलेला आहे ना. महाराजांना शिवासनावर बसून जुनी राजधानी दिसली पाहिजे. राजगड दिसतो सांगलीवरून शुभर्टी टाण बडे गुरुजींचा हार गुजरे गेले. 27 वर्षापासून येतो, एक ठाणेवर नेतो 1100. असे 2 हार येतात.
या साइडला रांग बसायची आणि या साइडला मंत्रिमंडळ बसायची का हे पाणी पिण्यासाठी कुंडा राजदरबार समोरचा नगरखाना वरती नगरवाजे इथे नगरवाजे की खाली महाद्वार बंद केला जायचा इथे नगरवाजे की महाद्वार उघडले जायचा हा रस्ता मागून केले अर्कोला ते डिपार्टमेंट पर्यंत या ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मेला तिरंगा फडकवला जातो समोर घोड्यानं पाणी पाडता होतं महाराजांच्या घोड्याचं नाव कृष्णागुडी होत हे बघा हे 5 शाही आहेत 5 शाही 4 शाही 5 गलीगुंडे 1 शाही शेपटी गलीगुंडे म्हणजे हत्ती आहेत पण त्या शाही आहेत आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही 4 शाही 5 गलीगुंडे 1 शाही शेपटी गलीगुंडे मोठं चित्र आहे तो शिव म्हणजे महाराज म्हणजे महाराज 5 शाहींच्या वरिष्ठ आहेत सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय खाली वाघदर जंक्शन एक दरवाजे निसटण्यासाठी एक वाडेश्वराचं मंदिर आणि कुशावर्त तलाव आहे खाली एक डोंगर आहे पोटला तर त्याच्यावरून तो पोटला ब्रिटिशांनी 1818 ते कोठार पेटवलं त्याच्यावरच्या साईडला झुडपट टाकी कोरली 12 टाकी कोठार पेटवलं तर इजो होतो आता दिसतायत आपल्याला 4 पण जवळ गेलं 12 च्या 12 टाकी बघायला भेटतात समोर उंच टोक दिसतो भवानी मंदिर रायगडचं एन टोक 150 फूट दरीत जावं लागतो जगदीश्वरापासून 1.5 किलोमीटर अंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी या माळाचं नाव होळीचा माळ या ठिकाणी होळी पेटल्या जाते पूर्वी जो पेटक्या होळीतून हातांना काढल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा मानाचा घोडा आणि डोक्यातनं फेटा दिला जायचा आता लांबून टाकतात आणि काठी न काढतात पूर्वी जळक्या होळीतून हातांना घर काढायचे हे छत्र 2012 बसलो उद्धवराजा भोसलेंनी 70 च्या हा पुतळा 1974 साली बसले इंदिरा गांधीच्या असते हा पुतळा शिवासनात बसवलेला पण महाराज मोजडे घालून शिवासनात बसत होते म्हणतो इथे बसवला गेला हा मोजडेवाला तो बिना मोजडीचा ते उंबराचं झाड दिसतं पलीकडचं शिरकाय मंदिर शिरक्यांचे कुलदैवत पलीकडचे पत्र्याचे शेड दिसते का हत्तीखाना लहान हत्ती पालखीमध्ये आले हिते वाढवले गेले समोर दुर्वत पसरली बाजारपेठ अशी उंचावर घोड्यावर शॉपिंग करायची म्हणलो होतो इकडे 22 तिकडे 22 जवळजवळ 800 फूट लांबी 40 फूट रुंदी आहे बाजारपेठेची बाजारपेठेच्या टोकावरून टकमक तो कडे सगळा तो जगदीश्वर मंदिर जगदीश्वराचा आकार कसा दिला आपल्याला वाटतो मस्जिद आकार दिलाय का मस्जिद का दिलंय की मोगलांना वाटलं पाहिजे आपलंच मस्जिद आहे तोडफोड गुंतवता मस्जिद आकार ते हिंदूंचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आणि शंकराचं पिंड आहे त्या ठिकाणी त्याच्या पलीकडच्या साईडला महाराजांची समाधी महाराजांच्या विश्वासू वाघ्या कुत्र समाधी वाघ्यावरनं वातंग वाघ्याचा इतिहास बंद केलेला आहे तिथे एक छोटासा नगारखाना आहे तिथे शिलेलेखला आहे की ढावे तत्पर हिरोजी इंदुरकर किल्लाबाचं नाव महाराज अर्किटेक्ट लागला अर्किटेक्ट तुम्ही किल्ला बांधलेला आहात तुम्हाला बक्षीस काहीतरी मागावं लागेल सोनं नाणं धन दौलत 4 गाव डिस्ट्रिक्ट पाहिजे त्या मागा त्यांनी सांगितलं सोन्याच्या अपेक्षेने किल्ला बांधलेला नाही फक्त आम्हाला पाटीलावरची आज्ञा द्या मग म्हणलो तिथे का एखाद्या नगारखाने लिवा महादर लोक वाचतील तरी तिथे कोण वाचणार आहे नाही महाराज तुम्ही जगदीशवराचे भक्त आहात जात आहे आता पाहिजे धूळ फक्त आमच्या चेहऱ्या लागावं एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे महाराजाने मिठी मारली वा हिरोजी अशी लोक आम्हाला स्वराज्यमध्ये सामील झाले स्वराज्य बनवायचे निष्ठावान लोक होती महाराजाने 8 गावाच्या 8 ने का केलं की सरदारगंज केल्या गाव एकत्र हो लोक एकत्र यासाठी केलं आपली माहिती संपलेली आहे या गडाला पूर्ण प्रदक्षिणा घालतात खालून 16 किलोमीटर सकाळी 8 ला निघालं तर संध्याकाळी 5 ला त्या जागेवर येऊ शकतो माणूस समजा आता चित्ता दरवाज्यातून आपण सकाळी 8 ला निघालो पूर्ण वेडा मारून तिथे 5 ला येऊ शकतो संध्याकाळी वयस्कर लोक असतील दुपटीन पैशाने वाड्यातून लोक आणून चारच्या लोकांनी त्या लोकांना बाहेर काढावं लागतं नाही तर त्या डुकरं खातील रात्रीचे डुकर काय साधे आहेत आता तुम्ही बाजारपेठेच्या टोकावरून ते जगदीश्वर मंदिर बघा जगदीश्वराचं दर्शन घ्या तिथून मागे आलात बाजारपेठेच्या टोकावर टकमक टोक आहे थोडा उतार आहे टकमक टोक बघा मागे आलात का दोन दारुगोळ्याची कोठं लागतील तिथून हाती तर रस्त्याला का पायरे फक्त नागावर बाजारपेठेवर एक नागाचं चित्र आहे नागा पशेट त्याने एक सांगितलं की माझी नावाची ओळख म्हणून कोरा म्हणून ते नागा पशेटचं चित्र कोरलेलं आहे तो जो देखभाल करीत आहे सगळे रेट एकाच त्याच्या झेनी लावायची म्हणून त्याने एक ओळख म्हणून नागा चित्र आता महाराजाने किल्ला बांधला हे केला त्यांचं नाव गाव आहे का नाही फक्त आर्किटेक्टचं नाव आहे आणि नागाप्पा शेटचं चित्र आहे आपली माहिती संपली बाजारपेठ मार्केट आहे
कुठलं म्हणते दादा कुठलं? मी आज पाय पडणार तो जगदीश्वराचं मंदिर. जगदीश्वराचं मंदिर गाईच महाराजांचा वाग्या आणि ही समाधी. इथं सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोरकरांचं पायरीवर लिहिलेलं हे आहे नाव. आणि इथं समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पूर्ण मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. ते पण पूर्ण वाचून घ्या तुम्ही. इथे लिहिलेलं आहे इथे लिहिलेलं आहे सेवेच्या ठाई तत्पर्य हिरोजी इंदोरकर असं. बघा पूर्ण गड कसं दिसते, पूर्ण डोंगर. हाय गाईज, तुम्ही बघू शकताय टकमक टोकावर आलेलो आहे. बघा किती डेंजर एरिया आहे हा. खाली बघा असं वाटतं की मॅपमध्ये बघतोय आपण. डोंगर वगैरे बघा पूर्ण. बघा कसं दिसतंय. जे शिक्षा करील त्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यायचे, कडेलोट करायचे. छत्रपती शिवाजी महाराज एकांनाही कडलोट केलेलं नाही, माफ केलेलं आहे. पण छत्रपती संभाजी महाराज एकांनाही सोडलेलं नाही असं इतिहासमध्ये आहे. उत्तराचे पायरे आहेत गाईज, टकमक टोकावरून पूर्ण सगळं दिसते. गाईज आमचा आता गड वगैरे बघून झालेला आहे. आम्ही चाललोय पैदल खाली आता चालत. सगळे टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, महाराजांचं मूर्ती वगैरे सगळं बघितलेलं आहे. आम्ही चाललोय आता, आम्ही चालतच वर आलो होतो, आता चालतच खाली चाललेलो आहे. खाली गेल्यानंतर पूर्ण परत व्हिडिओ दाखवतो. बघा गाईज टकमक टोक कसं दिसते. आम्ही इथून शॉर्टमधून आलेलो आहे शॉर्टकट. बघा खाली मॅप कसं दिसतंय, सूर्य बघा. खालचा लोकेशन बघून असं वाटतंय की मॅपमध्येच बघतोय असं वाटतंय गाईज. काय सांगायचं, आमचा दादा रोपेन जाऊ म्हणत होता. आमच्या दादाला फुगवून आता आणि चालत घेऊन चाललोय. बघा कसं आहे गाईज, बघून असं डोळ्याला चक्कर येते गाईज. बघा पूर्ण नजारा. गाईज 6 वाजला की दरवाजा बंद होतो, म्हणजे जे जे वर राहिलेले आहेत त्यांना फक्त येण्यासाठी थोडा छोटासा जागा सोडली असतात. हे बोलतो ते दोन माणसं रोपेन जाऊ. तर काय म्हणलं, रायगड चढलंय तसं उतरू म्हणलं खाली, तर आशीर्वाद मिळेल महाराजांचा. बघू आता चाललंय आता डुगूडुगू खाली. चढायला जवळपास 1-1.25 तास लागतोच कंटिन्यू आला तर. आम्ही 1 तासामध्ये वर आलेलो आहे गाईज. आम्ही आलेलो आहे खाली. खाली उतरताना काय जास्त मेहनत लागलेली नाही, खालच्या टोकाला मी लागलो. रायगडा
हाय गाइज, तर आम्ही आज रायगड वगैरे फिरून येऊन रूम वगैरे घेतलेला आहे. इथं खाली राहिलेलो आहे. रायगड वगैरे पूर्ण फिरलेलो आहे. कसा आहे व्हिडिओ सगळं पूर्ण नक्की बघा. तर उद्या आम्ही जंजिरा आणि अलिबागचे बीच वगैरे करत फिरणार आहे 2-3. ते तुम्हाला उद्या व्हिडिओ दाखवतो. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, काय चुकलं तरी सांगा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय. जास्त लांबत बसत नाही कारण तोच मोठा व्हिडिओ झालाय 22-23 मिनिटाचा. बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा.